वाघनखं ही कायमस्वरूपी महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे आणि त्यासाठी वाघांची एक जोडी ब्रिटनला देण्याची तयारी असून यामध्ये एक नर आणि एक मादी वाघाचा समावेश असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. लंडनमधल्या वाघनखांवरून राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. वाघनखं 3 वर्षांसाठीच आणणार की कायमस्वरूपी असा सवाल विचारला जातोय आणि आता ही वाघनखं ही कायमस्वरूपी आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत. वाघनखं लंडनहून पुन्हा भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि इंग्लंडमध्ये उद्या करार होणार आहे आणि या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झालेले आहेत. अभी तो टेम्पररी है, परमानेंट देने का अभी तक तो प्रस्ताव को उन्होंने मान्यता नहीं दी है, मगर पहले 3 वर्ष के लिए, बाद में हमारी ये कोशिश रहेगी, हमारी कोशिश जारी रहेगी कि कई वस्तुएं, अभी हम जब जा रहे हैं तो ब्रिटेन के कई म्यूजियम में और कौन सी वस्तुएं वहाँ है इसके भी हम अभ्यास करने वाले हैं. और बहुत बड़ा एक अतिशय भव्य, बहुत भव्य ऐसा एक म्यूजियम देश का नहीं अंतर्राष्ट्रीय हमारा सबसे अच्छा बनाने का हमारा संकल्प है. भंडाऱ्याची उधळण म्हणजे